मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठमोळ्या चॅनलवर। आज आपण आलोय भीमाशंकरला, भिवघाटातील हे भीमाशंकरचं मंदिर, त्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आटपाडी भिवघाट रोडवरील नेलकरंजीमधील भीमाशंकर मंदिराला आज आपण भेट देणार आहोत। चारही बाजूला दाट हिरवीगार झाडी आणि खोल दरीमध्ये वसलेले भगवान शंकराचे अत्यंत पवित्र व सुंदर ठिकाण। आमच्या ट्रॅव्हल विथ सुप्रिया योगेश या यूट्यूब चॅनलवर आम्ही वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देत असतो। आमच्या चॅनलला आठवणीने लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। दगडी पायऱ्यावरून खाली आल्यानंतर भव्य असा आणि तितकाच स्वच्छ नीटनेटका सभामंडप पाहायला मिळतो। सभामंडपातून आत गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना एक छोटासा नंदी पाहावयास मिळतो। गाभाऱ्यामध्ये सुमारे 1200 ते 1400 वर्षे जुने प्राचीन असे शिवलिंग पाहायला मिळते। शिवलिंग फुलांनी खूप छान सजविले आहे। शिवलिंगासमोर दीप प्रज्वलित करण्यात आला आहे। हे पाहून मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते। मंदिरातील भिंतीमध्ये श्री गणेशाची आणि श्री विष्णूंची मूर्ती कोरलेली दिसते। मंदिराच्या आतमध्ये 6 दगडी खांब आहेत। खांबावर अतिशय सुंदर रंगकाम केलेले दिसत आहे। दगडामध्ये नंदी व नागदेवता कोरलेले आहेत, तर मागे तुळशी वृंदावन दिसते। बाजूलाच मारुतीचे छोटेसे मंदिर पाहावयास मिळते। मंदिराच्या परिसरामध्ये दत्तात्रय आणि श्री गणेश यांच्या आकर्षक मूर्ती पाहावयाला मिळतात। मंदिराच्या बाहेरील संपूर्ण परिसर हा खूप प्रशस्त आणि तितकाच स्वच्छ पाहायला मिळतो। तसेच वेगवेगळ्या झाडांनी हा परिसर हिरवागार आणि सुंदर दिसतो आणि पावसाळ्यात तर हा परिसर आणखीनच सुंदर दिसतो। 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। शंकराची अनेक स्थळे प्रसिद्ध आहेत, त्यापैकीच एक हे भिवघाटातील भीमाशंकराचे मंदिर। सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे हे हेमाडपंथी पद्धतीचे भगवान श्री शंकरांचे मंदिर आहे। भिवघाटामध्ये भीमाशंकर मंदिराला लागूनच एक म्हसोबा मंदिर आहे। इथून येणारे जाणारे प्रवासी म्हसोबाला नारळ अर्पण करून दर्शन घेऊन पुढील प्रवास करतात। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आमच्या ट्रॅव्हल विथ सुप्रिया योगेश हे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।